नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं आग्रोवण सरकारचे हमीवाहनं सोयाबीनची खरेदी आजपासून सुरू झाली परंतु सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्यानं हमीभाव खरेदीनं अडथळा येत असल्याचं सा सांगितलं जातं आहे हमीभावानं खरेदीसाठी सोयाबीनमध्ये बारा टक्के ओलाव्याची अट टाकण्यात आली आहे त्यापेक्षा जास्त ओलावा असेल तर सोयाबीन स्वीकारलं जाणार नाही आणि सध्या बाजारात येत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे खरेदी केंद्राकडून असं सांगण्यात आलं आहे की सध्या शेतकऱ्यांकडून जे काही सोयाबीन विक्रीसाठी येते त्यामध्ये ओलावा जास्त आहे त्यामुळं ह्या सोयाबीन नाकारलं जात आहे त्यामुळं कदाचित हमीभावानं खरेदी ही ऑक्टोबरच्या शेवटी जोर धरेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे दुसरीकडं खुल्या बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव चार हजार, चार हजार चा ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येतो आहे पण शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकू नये असं आव्हान सध्या अभ्यास करत आहे आणि त्याच्या मागं प्रामुख्यानं कारण आहे की आपण समजतो त्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे भाव कायमस्वरूपीच दबावात राहतील किंवा सध्या ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवर राहतील अशी परिस्थिती पुढं दिसणार नाही आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढणार आहे देशातील उत्पादन सध्या जास्त असल्यास सांगितलं जातं तरी दुसरीकडं सोयाबीनची एक तर मागणी चांगली आहे गाळपासाठी मागणी होते तेलासाठी देखील सोयाबीनला मागणी आहे त्यामुळं जेव्हा सोयाबीनची बाजारातील आवक ही कमी होत जाईल त्यानंतर बाजारामध्ये त्या त्या परिस्थितीतील घटकानुसार आपल्याला तेजी मंदी दिसून येईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मग पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये की जेव्हा बाजारामधील सोयाबीनची आवक जास्त असते म्हणजे जा ऑक्टोबर ते जानेवारी मुख्यतः या काळामध्ये बाजारात सोयाबीनची आवक जास्त असते शेतकरी या काळामध्ये सोयाबीनची जास्त विक्री करत असतात त्यामुळे आवकेचा दबाव असतो आता हे काही अंदाज घडत नाही तर दरवर्षी हाच ट्रेंड दिसून येतो सोयाबीनची काढणी झाल्यानंतर पुढच्या साधारणतः एक तीन आणि जास्तीत जास्त चार महिन्यांमध्ये सोयाबीन विक्रम मोठ्या प्रमाणात होत असते त्यानंतर बाजारातील लावक ही हळूहळू कमी होत जाते आणि बाजारामध्ये आपल्याला तेजी दिसून येते पण याला अपवाद ठरले ते मागचे एक दोन वर्ष कारण तीन वर्षांपूर्वी सोयाबीनच्या भावात विक्रमी वाढ झाली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवायला सुरुवात केली आता मोठ्या प्रमाणात स्टॉक मागं राहिला आणि नेमकं त्याच काळामध्ये ब्राझीलमधलं विक्रमी उत्पादन बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली होती याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून आला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर देशातील बाजारावर देखील याचा परिणाम दिसून येत होता आणि परिणामी ऑफ सिजनमध्ये म्हणजे ज्या काळामध्ये सोयाबीनची आवक जास्त नसते त्या काळामध्ये देखील आपल्याला दबाव दिसून आला मागच्या वर्षी ही प्रचिती आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेलीच होती आता यंदाची परिस्थिती अशी आहे की नेमकं जागतिक उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार विक्रमी पातळीवर होणार हे आधीपासूनच गृहीत धरलं जात आहे आणि दुसरीकडं तेलाला मागणी देखील चांगली आहे आता सोयाबीनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात दबावत आहेत त्यामुळं देशातील भाव देखील कमी आहेत आणि याचा दबाव सोयाबीनच्या बाजारावर येतो आहे आता सोयाबीनचे भाव हे प्रामुख्यानं सोयाबीनवर अवलंबून असतात कारण सोयाबीनमध्ये जवळपास ब्याऐंशी टक्के सोयाबीन असतं आता सोयाबीनचे भाव दबावत असल्यामुळं सोयाबीनचे भाव देखील दबावत आहेत आता हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे आजचा जर आपण विचार केला की नवीन सोयाबीन आत्ताच्या काळामध्ये बाजारात दाखल होत आहे हा सुरुवातीचा टप्पा आहे आणि सध्या बाजारात दाखल होत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त आहे आता काही शेतकरी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की सोळा ते अठरा टक्क्यांपर्यंत सोयाबीनमध्ये ओलावात येतोय काही ठिकाणी तर वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत ओलावा असल्याचं शेतकरी सांगत आहेत आता हमीभावानं सरकारनं खरेदी सुरू केली आहे परंतु हमीभावाना विक्रीसाठी सोयाबीनमध्ये किमान बारा टक्के ओलावा असणं आवश्यक आहे बारा टक्क्यापेक्षा जास्त ओलावा असेल तरही सोयाबीन हमीभावानं खरेदी केलं जाणार नाही आहे आणि खरेदी केंद्र चालकांनी असं सांगितलं की सध्या बाजारात येत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जर सोयाबीन वाळवलं तर पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना हमीभावानं सोयाबीन विक्री करता येईल आणि केंद्र चालकांनी असंही सांगितलं की कदाचित ऑक्टोबरच्या म्हणजे पुढच्या एक दोन आठवड्यानंतर हमीभावानं सोयाबीन खरेदी जोर धरेल म्हणजे जास्त प्रमाणात हमीभावानं खरेदी सुरू होईल आता बाजारातील एकूण परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांनी किमान हमीभावानं सोयाबीन विकावं असं आवाहन केलं जातं आहे आता अवक्याच्या हंगामामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारात येतं आहे आणि त्याचा दबाव दरावर येतो म्हणजे जास्त प्रमाणात माल बाजारात असल्यामुळं साहजिकच भाव कमी होत असतात पण ज्या शेतकऱ्यांना लगेच पैशांची गरज नाही किंवा आर्थिक चंचण नाही त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी थांबण्यास हरकत नाही कारण पुढच्या काळामध्ये सोयाबीनचा भाव सध्याचा जो काही भाव आहे खुल्या बाजारातला चौवेचाळीस ते पंचेचाळीस रुपयांच्या दरम्यान यापेक्षा कमी भाव होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे पुढच्या काळात जर सोयाबीन हमीभावानं विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी थांबायला हरकत नाही दुसरीकडं सरकार तेरा लाख टनांची खरेदी करणार आहे आणि नव्वद दिवस सोयाबीनची हमी भावानं खरेदी सुरू राहणार आहे त्यामुळं हमीभावानं विक्रीसाठी गडबड नाही केली तरी काही हरकत नाही आहे पण दुसरीकडं खुल्या बाजारामध्ये पॅलिक सेलिंग करून कमी दरात विक्री करणं शेतकऱ्यांनी टाळावं असा अवलंबून देखील करण्यात येत आहे आता सरकारनं नव्वद दिवसांमध्ये हमी भावना खरेदीचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि नेमकं या काळामध्ये म्हणजे जसं आपण सुरुवातीला बघितलं की हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे तीन ते चार महिने म्हणजे एक नव्वद ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान बाजारामध्ये सोयाबीनची आवक जास्त असते आता आपण जर राज्यातलं एकूण उत्पादन पाहिलं तर गेल्या हंगामामध्ये राज्यात जवळपास पन्नास लाख टनांच्या दरम्यान उत्पादन झालं होतं असं सरकारचा अंदाज आहे तर दुसरीकडे ज्या काही उद्योगांच्या संघटना आहेत त्यांचा अंदाज असा आहे की राज्यात गेल्या हंगामामध्ये पंचेचाळीस लाख टनांच्या दरम्यान उत्पादन झालं होतं आता सरकार तेरा लाख टनांची खरेदी करणारे म्हणजे जवळपास बावीस ते पंचवीस टक्क्यांच्या दरम्यान सरकार खरेदी करणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारामध्ये पॅनिक सेलिंग करून कमी दरात सोयाबीन विक्री करणं टाळावं आणि जास्तीत जास्त सोयाबीन जर गरज असेल लगेच विक्रीची तर ते हमीभावानंच विकावं पुढच्या काळामध्ये जसं सरकारची खरेदी वाढेल आणि खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होत जाईल त्या काळामध्ये खुल्या बाजारातील भाव देखील हमीभावाच्या दरम्यान पोहोचतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि जसं बाजारातील आवक कमी झाली त्यानंतर बाजार कदाचित पाच हजारांपर्यंत टप्पा देखील पार करेल आणि त्यानंतरचं बाजारातील जे काही तेजीमंदी असेल ती त्या त्या काळातले नेमके घटक काय आहेत ब्राझील आणि अर्जेंटिनामधलं उत्पादन कसं बाजारात येतं पुढं सोयाबीन आणि सोयाबीनला नेमकी मागणी कशी राहते त्यानुसारही तेजीमंदी ठरेल आणि दरामध्ये चढउतार होत राहतील असा अंदाज देखील अभ्यासकर्ने व्यक्त केला आहे आता आपल्या बाजारामध्ये सोयाबीनला नेमका भाव काय चालू आहे आपण सोयाबीन हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी केली का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अकराच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका